ऑक्सिजनच्या छोट्या बाटल्या खरेदीसाठी आता लोक धाव घेऊ लागलेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मागणीमध्ये प्रचंड वाढ आहे. गेल्या 8 दिवसात पोर्टेबल ऑक्सिजनच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. आता पोर्टेबल ऑक्सिजनच्या साठ्यात सुद्धा तुटवडा येऊ लागलाय. सोशल मीडियावर पसरवलेल्या बातम्यांमुळे लोकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे आणि राज्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांची परवड देखील होतीये. ऑक्सिजनच्या पोर्टेबल बाटल्या खरेदीकडे त्यामुळे लोकांचा कल आता वाढत चाललाय. कोरोना रुग्णांसाठी नव्हे तर पुढे मागे कोरोना झाला तर घरातल्या व्यक्तींना ऑक्सिजन अभावी त्रास होऊ नये म्हणूनही अनेक जण पोर्टेबल ऑक्सिजन कॅन खरेदी करतात. गेल्या काही दिवसांमध्ये औषधांच्या दुकानांमध्ये ऑक्सिजन बाबत मागणी वाढू लागली आहे. दुकानदारांचं म्हणणं आहे तर गेल्या 8 दिवसात मोठ्या प्रमाणावर पोर्टेबल प्राणवायूची विक्री झाली. मात्र आता पोर्टेबल ऑक्सिजनचाही साठा उरलेला नाही. सोशल मीडियावर वाचून लोक येत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे उत्तर प्रदेशातल्या 5 शहरांमध्ये लॉकडाऊनचे निर्देश अलाहाबाद हायकोर्टनं दिलेत. पण योगी सरकारनं जीवनासोबतच उपजीविका सुद्धा महत्वाची असं म्हणत लॉकडाऊनला विरोध केलाय. कुंभमेळ्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये रुग्ण झपाट्यानं वाढले. 24 तासांमध्ये 30,596 रुग्ण वाढले तर एका दिवसामध्ये 167 जणांचा बळी गेलाय. लखनौमध्ये 24 तासात 22 जणांनी आपला जीव गमावलाय. सोलापुरातल्या होडगी रोडवरच्या विमानतळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमाराला वाळलेल्या गवताला आग लागली. जवळपास 2 तास ही आग धुमसत होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी आग आटोक्यात आली. ही आग कोणीतरी जाणून बुजून लावल्याचाही अंदाज वर्तवण्यात येतो. या आगीमध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. विमानतळाच्या आजूबाजूला लोकवस्ती असल्यानं या आगीमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्री विचित्र अपघात घडला. पनवेलजवळ स्विफ्ट कारला कंटेनरनं मागून धडक दिली होती आणि या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेले पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कानपिले अन्य 2 जण त्या अपघातात मदत करण्यासाठी थांबले असता आयशर टेम्पोनं त्यांच्या मर्सिडीजला धडक दिली. या धडकेमध्ये सुशांत मोहिते यांच्यासह प्रथमेश बहिरा यांचा मृत्यू झालाय. एकाला MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर नगरसेवक तेजस कानपिले हे या अपघातातून थोडक्यात बचावलेत. या अपघातात देवदूत मृत्यू झाल्यानं पनवेलमध्ये शोककळा पसरली आहे. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. अनेक शहरांचा पारा 40 गाठण्याची शक्यता आहे तर तिकडे मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्यामुळे विदर्भात पावसाची शक्यता आहे. असं असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये सोमवारी राज्यातल्या उच्चांकी 43 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. जीव धोक्यात घालून चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या रेल्वे पॉईंटमन मयूर शेळकेचा रेल्वे प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांमार्फत त्याचा सन्मान करण्यात आला. वांगणी रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवून मयूर शेळकेनं कौतुकास्पद कामगिरी केली आणि या थरारक घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय. मयूरनं दाखवलेल्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पश्चिम रेल्वेची थरारक घटना समोर आली आहे तर बोरिवली रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडण्यासाठी एक प्रवासी धावला आणि त्यावेळी तिथे असलेल्या RPF कर्मचाऱ्याला पुढचा धोका लक्षात आला आणि त्या कर्मचाऱ्यानं क्षणाचाही वेळ न दवडता त्या प्रवाशाला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि त्या प्रवाशाला सुखरूपपणे वाचवलं. तर रेल्वे प्रशासन वारंवार आवाहन करून सुद्धा नागरिक अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालत असल्याचं वारंवार समोर येत आहे. सोन्याचे शिक्के देतो असं सांगत पितळेचे शिक्के देऊन 65 लाखांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे आणि या चौघांकडून गाडीसह 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आपण बांधकाम मजूर आहोत आणि घरासाठी केलेल्या खोदकामात 50 किलो सोन्याचे शिक्के सापडले. ते विकायचे असल्याचं सांगत त्यांनी ठाण्यातल्या एकाला गंडा घातला होता. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे